आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कबनूर मध्ये रेल्वेचा अट्टहास कशासाठी? मनोहर मनेर. रेल्वे न आणण्याची सरकारला विनंती. कबनूर हे गाव खब्बन ऊर म्हणून ओळखले जाते, तर कबनूर मध्ये ऊसाची शेती जास्त असल्याने ऊसाचं गाव म्हणून गावची ओळख आहे. येथील बहुसंख्य लोकांचा शेती हा व्यवसाय आहे. मात्र सध्या कबनूरात रेल्वे येणार असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झालाय, कारण हातचं काम जाणार असल्याने करायचं तरी काय या चिंतेत शेतकरी वर्ग आहे. हातकणंगले ते इचलकरंजी रेल्वे मार्गाचा सर्वे पूर्ण करण्यापूर्वीपासूनच या मार्गावर कबनूर, कोरोची, चंदूर मधील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. मात्र या रेल्वे मार्गासाठी 160 कोटीचा निधी मंजूर झाल्यानंतर शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण पसरलं आहे. यानंतर वेळोवेळी शेतकऱ्यांनी विरोध सुरूच ठेवला, मात्र रेल्वे प्रशासनाने पोलीस बळाचा वापर करून फायनल लाईन सर्वे पूर्ण केला. मात्र कबनूर मधून रेल्वेचा अट्टास कशासाठी हा प्रश्न मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. याबाबत शेतकऱ्यांनी आमदार सुरेशराव हळवणकर तसेच खासदार राजू शेट्टी यांच्याकडे कैफियत मांडली, मात्र लोकप्रतिनिधींची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. कोणीही विरोध किंवा समर्थनही केलेलं नाही. आजपर्यंत एकही कापडाची गाठ रेल्वेने गेलेली नाही. तसेच सुतही थेट तामिळनाडूहून ट्रकने येत असल्याने रेल्वेचा अट्टास कशासाठी हा प्रश्न अनुत्तरित आहे. आधी शेतकरी पावसाच्या अनियमिततेमुळे संकटात सापडला असताना त्यात शेतकऱ्यांच्या शेतातून रेल्वे जाणार असल्याने शेतकरी चिंतेत आहे. त्यामुळे रेल्वे कबनूरमधून येऊ नये अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. याबाबत प्रगतशील शेतकरी मनोहर मनेर यांची प्रतिक्रिया. अलीकडं जे परवा जे इचलकरंजीला जे सर्वे झाला कबनूर रेल्वे आणण्याचा, हातकणंगलेपासून ते इचलकरंजीला जे रेल्वे आणण्याचा सर्वे झाला, अगदी पोलिसाच्या फोर्स घेऊन दबाव तंत्राने ते सर्वे केला गेला आणि शेतकऱ्यांचा दबाव मोठ्या प्रमाणात आणला गेला. आणि अशा स्थितीत जर ते रेल्वे जर आणत असेल, आता अलीकडेच वर्षभरात कबनूरमध्ये नवी 80 फुटाचे 50 फुटाचे असे नवीन रस्ते पडलेले आहेत, त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे ह्या रस्त्यात जमिनी जाणार आहे. या रस्ते हे लोकांना फायदेशीर आहे, परंतु रेल्वेच्या शेतकऱ्यांचा फायदा काय? उलट ह्या शेतीमधनं रेल्वे जे केलं तर दोन्ही बाजूला जी शेती राहत्या ते शेतीचं नुकसान होणार आहे. ते शेती कोण घेणार? आणि जेवढं जे रेल्वे जाईल त्याची नुकसान भरपाई देणार, ते रेडी रिकनरच्या 4 पट देणार, परंतु बाकीची जमीन कोण घेणार? त्यामुळे माझीच जमीन अशी झाल्यामुळे 2 पट भाग झाल्यामुळे एका भागातून मी दुसऱ्या भागाला पाणी देऊ शकत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं हे फार नुकसान होणार आहे. सगळ्यात प्रत्येक शेतकऱ्यांची अशी स्थिती आहे. कबनूरला शेती थोडी बागायत आहे, ती बी आता जमिनीस रेल्वे आणून नष्ट करायची चालले काही लोकांचा डाव चला. आणि अशा लोकांचं ज्यांच्या जमिनीत जाणार आहे ते इकडचे जाणार आहेत, ज्यांना ज्यांची एक गुंठावी जमीन जात नाही त्या लोकांची मागणी आहे आपलं रेल्वे कबूल आणायचं म्हणून इचलकरंजीला चाललं आहे. परंतु त्यांचे गुंठावी जमीन जात नाही, परंतु जाणार हे आमच्या शेतकऱ्यांचं जाणार आहे, त्याचं मिळणार नाही, त्याचा आम्हाला फायदाच होणार नाही. म्हणून इचलकरंजीला ते आणून रेल्वे फार तोटा होणार आहे. आणि आता पण इचलकरंजीला आपलं कापूस गाठी साखर किती इकडं रेल्वेने असं गेलेलं आहे, आणि चिकनडबी इकडं काहीच वस्तू एक माल रेल्वेने येत नाही, एक वस्तू इचलकरंजी जात नाही. तरी शेतकरी इचलकरंजीला रेल्वे आणणे हे आमची सगळ्या शेतकऱ्यांची प्रामाणिकपणे इच्छा आहे. सरकारने, शासनाने व रेल्वे खात्याने याचा सहानुभूतीपणे विचार करावा ही नाही.